ऑनलाईन शिक्षण बंद करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षण विभागानं दिलाय. मुंबईमध्ये पालकांच्या संमतीनं पहिली ते सातवीचे वर्ग सुरू झालेत, त्यामुळे अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केलंय. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसतील त्यांनी ऑनलाईन शिक्षण द्यावं असे आदेश शिक्षण विभागानं सगळ्या शाळांना दिलेत. ज्या शाळा ऑनलाईन शिक्षण देत नाहीत त्यांची तक्रार आल्यास अशा शाळांवर राज्य सरकारच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे असा इशारा शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिलाय. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कायद्यानुसारच आणि महानगरपालिकेने काढलेल्या परिपत्रकानुसार त्यांना ऑनलाईन शिक्षण देणं बंधनकारकच आहे. जर एखादी शाळा देत नसेल आणि अशी केस तक्रार किंवा अशा काही गोष्टी आमच्यासमोर आल्या तर निश्चित त्या शाळेबद्दल आम्ही योग्य तो निर्णय घेऊन त्यांच्यावर काय त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करतील ते बघू.